विद्यार्थी मित्रांनो इंडिया दर्पण लाईव्ह डॉट कॉम आणि वेलकम दहावी आयोजित मिशन इयत्ता दहावी या विशेष मालिकेत मी विजय सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच घरांमध्ये रिक्षेच्या वेळी भीतीचं वातावरण असतं टेन्शनचं वातावरण असतं तणावाचं वातावरण असतं भीतीचं वातावरण आहे हे परीक्षेमुळे आलेलं नसतं तर आपल्या मनातल्या या विचारांमुळे आलेलं असतं आणि मनात जर भीती असली तर तुम्ही एक तासापूर्वी जरी काही वाचलेलं असेल तरी ते तुम्हाला आठवणार नाही याच्या उलट तुमचं मन जर शांत असेल तुमचं मन जर प्रफुल्लित असेल तुमचं मन जर आनंदित असेल तर तुम्ही सहा महिन्यापूर्वी वाचलेलं देखील तुम्हाला आठवू शकतं हा अनुभव तुम्ही देखील घेतलेला असेल तर परीक्षा ज्यावेळेस येते त्यावेळेस आपलं मन शांत कसं ठेवता येईल हे आपण विद्यार्थ्यांना शिकवणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांनी देखील त्याचा सराव त्याची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या मनाला निर्भय आणि शांत बनवण्यासाठी आपण ज्यावेळेस आपल्याशी बोलत असतो आपल्याशी ज्यावेळेस संवाद करत असतो त्यावेळेस आपण आपल्या मनाला काही सकारात्मक वाक्य ज्याला इंग्रजीमध्ये अफर्मेशन्स मानतात ती जर आपल्या मनाशी आपण वारंवार त्याचा उच्चार केला तर त्याचा खूप फायदा होतो आणि आपलं जे मन आहे ते शांत होतं ते भीतीपासून मुक्त होतं विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही परीक्षा हॉलमध्ये जाल त्यावेळेस तुम्ही तुमचे जे काही पुस्तकं का वया वगैरे नेलं असेल ते बाजूला ठेवा वेळेच्या आत पाच मिनटं आधी तिथे जा तुम्ही ज्यावेळेस तुमच्या बेंचवर शांतपणे बसाल त्यावेळेस शिक्षकांनी परीक्षकांनी तुम्हाला उत्तरपत्रिका दिल्यानंतर ती उत्तरपत्रिका तुम्ही व्यवस्थित तुम्ही सगळ्या गोष्टी त्यामध्ये भरा आणि त्यानंतर जो तुम्हाला वेळ मिळतो आहे त्या वेळेमध्ये तुम्ही एकदम शांत बसा शक्य झालं तर डोळे मिटून घ्या आणि पुन्हा एकदा आपल्या मनामध्ये चित्र पाहायला लागा की माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे मी अतिशय शांत आहे मी अतिशय प्रसन्न आहे माझा अभ्यास पूर्णपणे झालेला आहे परीक्षेत जे प्रश्न येणार आहेत ती मी केलेल्या अभ्यासावरच येणार आहे मी अतिशय चांगल्या पद्धतीने हा पेपर सोडवणार आहे आणि या परीक्षेत मला पैकीच्यापैकी मार्क मिळणार आहे मी अतिशय शांत आहे माझा अभ्यास योग्य पद्धतीने झालेला आहे आणि मला सगळं व्यवस्थित लिहिता येणार आहे हे चित्र तुम्ही मनाशी पहा डोळे मिटून घ्या शांत व्हा आणि ते झाल्यानंतर ज्यावेळेस प्रश्नपत्रिका मिळेल त्यानंतर तुम्ही ती प्रश्नपत्रिका पूर्णपणे वाचा आणि तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही जेवढाही अभ्यास केलेला होता तुम्ही जो जो अभ्यास केलेला हो होता त्यावरच प्रश्न आलेले आहेत आणि ही प्रश्नपत्रिका तुम्ही शंभर टक्के तुम्हाला पाहिजे तशी सोडवू शकणार आहात त्यानंतर तुम्ही पेपर सोडवायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला जो प्रश्न खूप सोपा आणि चांगला वाटतो तो तुम्ही सर्वप्रथम सोडवायला सुरुवात केलेली आहे तुम्ही अतिशय चांगला अक्षर वाचनीय अक्षर सुवाचा अक्षर काढत आहात आणि विशेष म्हणजे तुम्ही भरभर देखील लिहित आहात तुमच्या वेळेमध्ये तुम्ही ठरवलेल्या वेळेमध्ये तुमचा प्रश्न पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा काय जे असतील ते प्रश्न सोडवून होत आहेत तुमच्या वेळेच्या आधीच दहा ते पंधरा मिनटं तुमचा तुमची प्रश्नपत्रिका सोडवून झालेली आहे सर्व आवश्यक प्रश्नांची उत्तरं तुम्ही अगदी योग्य पद्धतीने लिहिलेली आहेत तुमचा पेपर अतिशय सुबक आणि चांगला आहे देखणं आहे अट्रॅक्टिव आहे प्रश्न उत्तरपत्रिका आहे ही व्यवस्थित चेक केलेली आहे तीन चार ठिकाणी ज्या चुका झाल्या होत्या त्या देखील दुरुस्त केलेल्या आहे आणि व्यवस्थित सगळ्या पुरवण्या वगैरे बांधून तुम्ही तुमचा पेपर परीक्षकाला दिलेला आहे तुम्हाला माहीत आहे की या परीक्षेत या पेपरमध्ये तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क मिळणार आहे तुम्ही तशा पद्धतीने अभ्यास केलेला आहे यानंतर पेपर सुटल्यानंतर तुम्ही शांतपणे बाहेर आलेले आहे कुणाशीही कोणत्याही विषयावर चर्चा न करता कोणाला किती मार्क मिळतील कोणाला कमी मिळतील की जास्त मिळतील तुम्हाला किती मिळतील याची काहीही चर्चा न करता तुम्ही शांतपणे हसतमुखाने घरी आलेला आहात तुम्ही त्यानंतर विश्रांती घेतलेली आहे आणि तुम्ही दुसऱ्या विषयाच्या अभ्यासाला लागलेला आहात विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो पुन्हा पुन्हा पहा या व्हिडिओमुळे तुम्हाला तुमच्या परीक्षेत तुम्ही जेवढे पाहिजे तेवढे मार्क निश्चित मिळणार आहेत इतरांनाही हा व्हिडिओ पाठवा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच